हेलो हेलो। हेलो हेलो। यूनाइटेड स्पोर्ट्स चैंपियंस ट्रॉफी या ठिकाणी सामना सुरू है। एसपीएफ इन्फ्रा विरुद्ध रुपेश वॉरियर्स या दोन संघांमध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते। लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। सामन्यांना अगोदरच उशीर झालेला आहे। संघाच्या वतीनं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं आहे पुंडलिक। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पुंडलिक। स्वप्नील याच्यासाठी नवीन फलंद दोन नवीन असे फलंदाज खेळपट्टीवरती स्वप्नील आणि मंगेश। दरम्यान सामन्याला सुरुवात। हा सामना 5 षटकांचा। पहिला चेंडू पुंडलिक याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन गेलेला, तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण, त्यावर एक धाव मिळते संघाला। धावसंख्या होते ती 1-1। चालू असलेला सामना रुपेश वॉरियर्स विरुद्ध एसपीएफ इन्फ्रा या दोन संघांमध्ये ही लढत। दुसरा चेंडू पुंडलिक याचा आणि आता मात्र झेलचीतच्या रूपात बाद होतोय। सुंदर असा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न, असफल ठरतोय फलंदाज आणि पहिला आदरा बसतोय एसपीएफ इन्फ्रा या संघाला मंगेश याच्या रूपात। एक गडी बाद एक धाव। आपल्या संघाची परती बाजू सावरताना नवीन फलंदाज जातोय राहुल, एक आक्रमक असा फलंदाज राहुल। बघूया आपल्या फलंदाजीला साजेशी अशी फलंदाजी करतोय का। तिसरा चेंडू पुंडलिक याचा नवीन आलेला फलंदाज राहुल याच्यासाठी। क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना स्वतः गोलंदाज नवीन आलेला फलंदाज राहुल याच्यासाठी। राहुल एक आक्रमक फलंदाज मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि पुन्हा एकदा चौकार येतोय, खणखणीचा चौकार आणि 4 धावांची स्कोर पुढे सरकतोय। धावसंख्या होते ती 5 धावा 1 गडी बाद 5। नुकताच बाद झालेला फलंदाज मंगेश वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बाद झाला। अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुंडलिक यांचं, पुंडलिक यानं आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3 चेंडूवर 5 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश मिळवलंय। दरम्यानचा 4था चेंडू राहुल याच्यासाठी। राहुल कोणत्या रिझन घेऊन काढतोय पुढील चेंडू पाहूया। पुन्हा एकदा पायचीची दाद मागताना परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम। धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 5 धावा 1 गडी बाद 5। सुंदर असा चेंडू होता तो मात्र काही कळाला नाही राहुल याला। आता मात्र फुलटोस पद्धतीने मारलेला चेंडू आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत। धावसंख्येत 2 धावाची भर, सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रमोद याचं। हाताने नाही तर पायाने चेंडू अडवला जातोय त्या ठिकाणी आणि 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत।
धावसंख्या 2 धावांची भर, धावसंख्या होते ती 7 धावा, 1 गडी बाद 7। पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार प्रकाश भाई यांच्याकडून, त्यावर निश्चित अशा 2 धावा मिळतात एसपीएफ इन्फ्रा या संघाला। धावसंख्या 2 धावांची भर होते, धावसंख्या होते 9 धावा, 1 गडी बाद 9। सुंदर असं षटक टाकलं पुंडलिक यानं। संघाच्या वतीनं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत स्वतः कर्णधार प्रकाश। प्रकाशबाई आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत स्वप्नील याच्यासाठी। स्वप्नील एक अनुभवी असा फलंदाज, पुलटत बजा चेंडू तेवढा चांगला रीतीने खेळून काढलेला चेंडू, चांगलं रक्षण क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे या चेंडूवरती। एक धाव खेळण्यात सफल होतोय फलंदाज। धावसंख्येत एका धावीची भर, धावसंख्या होते ती 10 धावा। संघ पोहोचतोय दुहेरी आकड्यात 10 या धावसंख्येवर। सुंदर असा हाँ सुंदर असा झेल टिपला प्रमोद यानं आणि जो आक्रमक फलंदाजी करत होता राहुल याला बाद केलं। सुंदर असा झेल, सुंदर अशी गोलंदाजी प्रकाश भाई यांची। धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 10 धावा, 2 गडी बाद 10। नुकताच बाद झालेला फलंदाज राहुल। दरम्यानचा पुढचा चेंडू तेवढंच ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, दुसऱ्या धावसाठी धकाई करावी लागते आणि सुरक्षित अशा 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज। तुतुमेमे मध्ये 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेशी धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होते ती 12 धावा, धाव फलकावरती लागतात 2 गडी बाद 12। एक षटक आणि चौथा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय प्रकाश याच्या षटकातील। आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली प्रकाश यांनी। आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय, सुटतोय आणि त्यावर मात्र 2 धावा मिळतात फलंदाजांना। धावसंख्या 2 धावांची भर होते, धावसंख्या होते ती 14 धावा, 2 गडी बाद 14। अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक। यानंतर होणारा सामना ट्रायडंट विरुद्ध ब्राइट बॉईज, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यांची नोंद घ्यायची आहे। दरम्यानचा पुढचा चेंडू
आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला काही चेंडू खेळता येत नाहीये, चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, यष्टी रक्षक आपली चोख भूमिका पार पाडतोय आणि चेंडू सोपवतोय गोलंदाजाकडे। धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 14 धावा धावफलकावरती लागतात। दरम्यानचा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गचाळाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रवीण याच्याकडून आणि संघाला 4 धावायचा बहुमूल्य अशा 4 धावा मिळतात। धावसंख्या होते ती 18 धावा। पकडो कॅच जीतो मॅच। दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 18 धावा। संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सागर। डावखुरा असा गोलंदाज सागर। दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 18 धावा। दरम्यानचा तिसरा षटक प्रगती पथावरती सागर याचं पहिला चेंडू, बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू आणि 4 धावा मिळतात। धावसंख्या 4 धावेची भर होते, धावसंख्या होते ती 22 धावा धावफलकावरती लागतात। यानंतर होणारा सामना ट्रायडंट विरुद्ध ब्राइट बॉईज। सुंदर असा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलेला, परंतु एक धाव रोकू शकत नाहीये। धावसंख्येत एका धाबीची भर होते, धावसंख्या होती ती 23 धावा। दोन गडी बाद 23, तिसरा षटक प्रगती पथावरती। या ठिकाणी भास्कर दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आमच्या युनायटेड स्पोर्ट्स कडून खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन। तसेच त्यांच्या सोबत शहाजी शिवकृपाचे अष्टपैलू असे खेळाडू शहाजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन कडून हार्दिक हार्दिक स्वागत। दरम्यानचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका 6 धावेसाठी। धावसंख्येत 6 धावाची भर होते, धावसंख्या होते ती 29 धावा धावफलकावरती लागतात। हॅलो हॅलो या ठिकाणी डॉक्टर दिनेश ठाकूर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत। मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। त्यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत करतील राणाजी सर यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जातंय।
डॉक्टर दीपक सर यांचं या ठिकाणी, दिनेश सर या ठिकाणी, दिनेश ठाकूर, डॉक्टर दिनेश ठाकूर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे। त्यांच्या सोबत खैरनार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी पैसा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील यथोचित असं स्वागत केलं जात आहे। पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। धन्यवाद। तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली होती 31 धावा धावफलकावरती लागतात। या षटकामध्ये चांगली अशी फलंदाजी केली मुरली नायर, अयप्पा कमिटीचे कमिटी मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील विनंती राहील आपण या ठिकाणी विराजमान व्हा। या ठिकाणी भास्कर सावंत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, एक अष्टपैलू असा खेळाडू, त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। तसेच शहाजी शिवकृपा संघाचे अष्टपैलू असे खेळाडू शहाजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील पराग याच्या चेंडूवरती बाद होतोय फलंदाज, पहिला अदरा बसतोय स्वप्निलाच्या रूपात। सुंदर असा चेंडू होता, आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरतोय स्वप्निल आणि तिसरा अदरा बसतोय एसपीएफ इन्फ्रा या संघाला। तीन षटक आणि एका चेंडू नंतर धावसंख्या झाली होती 31 धावा धावफलकावरती लागतात। सुरेखसा चेंडू आता मात्र काही कळत नाहीये मेंडीस याला। दरम्यानचा पुढचा चेंडू पराग याचा आणि आखू टप्प्याचा चेंडू त्याचा खरपूस असा समाचार घेतोय मेंडीस आणि चार धावा मिळत आहेत, बहुमूल्य अशा चार धावा, सुंदर असा फटका। धावसंख्या चार धावांची भर होते, धावसंख्या होते ती 35 धावा धावफलकावरती लागत आहेत। पंचांनी लक्ष द्यायचंय, टायमाचं या ठिकाणी बंधन आहे, कर्णधारांना सांगून ठेवायचंय। दरम्यानचा पुढचा चेंडू पराग याचा, आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आणि चार धाव मिळत आहेत। पुन्हा एकदा सुंदर अशी फलंदाजी करतोय मेंडीस आपल्या वैयक्तिक फलंदाजीमध्ये। धावसंख्या चार धावची भर, धावसंख्या होते ती 39 धावा धावफलकावरती लागतात।
पायजीची अपील करताना, परंतु पायजी पायजीचा स्पष्टपणे नकार देताना पंच आपल्या निर्णयावरती ठाम, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही। धावसंख्या एका धावेची भर होते, धावसंख्या होते ती 40 धावा, धाव फलकावरती लागतात। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू असेल, जोरकस मारण्याचा प्रयत्न, पायाची कड घेऊन गेलेला चेंडू, धावसंख्येत एका धावची भर होते, चेंडू फील्ड करेपर्यंत धावसंख्या झाली ती 41 धावा, धाव फलकावरती लागतायत। चार षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 41। संघाच्या वतीनं पहिलं, संघाच्या वतीनं पाचवं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय राजा। एक अष्टपैलू असा खेळाडू राजा शेवटचं षटक घेऊन येतोय, बघूया कोणत्या रीतीने खेळून काढतायत शेवटचं षटक। आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये, आणि बाद करण्याची जी संधी होती ती गमावली जाते। आणि एक धाव घेतात फलंदाज, धावसंख्येत एका धावीची भर होते, धावसंख्या होते ती 42 धावा। फलंदाजाने नोंद घ्यायची आहे, डावातील हे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत। दुसरा चेंडू लेगच्या दिशेने भिरकावलेला फटका मारलेला, सुंदरसा फटका, तेवढा चांगलासा क्षेत्ररक्षण सागर याच्याकडून, परंतु दुसऱ्या धावसाठी घाई करावी लागते आणि सुरक्षित अशा 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज। आपल्या फलंदाजीमध्ये बहुमूल्य अशा 2 धावा, धावसंख्या 2 धावाची भर होते, धावसंख्या होते ती 44 धावा, धाव फलकावरती लागतात। अजूनही डावातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत। मोठी धावसंख्या उभारावी लागेल तर निश्चित असे चौकार आणि षटकार फलंदाजांना मारावे लागतील। आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करतोय, जखडून ठेवतोय, त्याच पद्धतीने मारलेला फटका परत एकदा। आता मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादात बाद होतोय फलंदाज, धावचीच्या रूपात बाद होतोय मेंडीस। धावसंख्या झाली ती 45 धावा, नुकताच बाद झालेला फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला मेंडीस। सुरेख अशी फलंदाजी केली होती त्याने मेंडीस यानं आपल्या फलंदाजीमध्ये। लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि सुंदर असा फटका संदीप गायकवाड यांच्या बॅट मधून येतोय, षटकार येतोय। धावसंख्येत 6 धावाची भर होते, धावसंख्या होते ती 51 धावा, धाव फलकावरती लागतायत। अर्धशतक या ठिकाणी झळकलं जातंय एसपीएफ इन्फ्रा या संघाचं। कृपया टाळ्या वाजवायच्या आहेत, या ठिकाणी आम्हाला टू व्हीलरची चावी सापडलेली आहे।
माफ करा हरवलेली आहे, कोणाला जर भेटली असेल तर कृपया व्यासपीठावरती आणून द्यायची आहे। दरम्यानचा पुढचा चेंडू राजाचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय। एसटी रक्षक आपली चोख भूमिका पार पाडतोय, चेंडू सोपवतोय गोलंदाजाच्या हातात। आणि पुन्हा एकदा षटकार येतोय, सुंदर अशी फलंदाजी संदीप गायकवाड यांची, आणि त्याचबरोबर धाव संख्या होते ती 57 धावा। चोख असं प्रतिउत्तर देत आहेत। एसपीएफ या संघानं प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा केल्या आहेत, तर 58 धावांचं आव्हान ठेवलंय रुपेश वॉरियर्स या संघासमोर। यानंतर होणारा सामना ट्रायडंट विरुद्ध ब्राइट बॉईज, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय। या ठिकाणी नाणेफेक केली जाईल। या ठिकाणी नाणेफेक केली जाते दिनेश ठाकूर, डॉक्टर दिनेश ठाकूर यांच्याकडून या ठिकाणी नाणेफेक केली जाते। पुढच्या मॅचची या ठिकाणी नाणेफेक होते। नाणेफेक कोण जिंकले? ब्राइट बॉयज या संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे। आपला निर्णय कळवलेला आहे, क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे त्यांनी। या ठिकाणी खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी आपण युनायटेड स्पोर्ट्स तर्फे या ठिकाणी हेल्थ चेकअप कॅम्प या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। व्यासपीठाच्या बरोबर समोरच्या बाजूला या ठिकाणी हेल्थ चेकअप कॅम्प या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी विनंती राहील आपल्या खेळाडूंना, या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण या ठिकाणी
विराजमान व्हायचंय. स्वतः कर्णधार येत आहेत महेश कर्णार. एसपीएफ इन्फ्रा या संघाचे मालक या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. तर समोर आहेत एक अनुभवी असा अष्टपैलू असा खेळाडू ज्यानं टेनिस जगतामध्ये आपलं नाव सोडलेलं आहे असा हा खेळाडू जावेद या ठिकाणी पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. जावेद आणि प्रकाश भाई या ठिकाणी खेळपट्टीवरती, ज्यानं गोलंदाजी करताना सूर्यकशी गोलंदाजी केली तेच डावखुरे असे फलंदाज प्रकाश भाई खेळपट्टीवरती. एसपीएफ या संघाने प्रथम फलंदाजी करताना 57 धावा केल्या तर 58 धावाच माफक असं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. तीन षटकाराला या ठिकाणी रोख रक्कम 500 रुपये बाला यांच्याकडून या ठिकाणी जाहीर केले जात आहेत. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जेपी पोकिराल, जे एस नेगी आणि दयासागर, सोनम जुगल तसेच हे सर्व ठाण्यावरून या ठिकाणी सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आमच्या मंडळाकडून खूप खूप हार्दिक अभिनंदन. मी त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू टाकला त्यावर 58 धावांचं लक्ष आहे. रिप्ले या ठिकाणी बघितला जातोय. या ठिकाणी थर्ड अंपायर रिप्ले या ठिकाणी बघितला जातोय. पंचनगड या ठिकाणी नो चेंडू घोषित केला जातोय आणि फ्री हिट असेल. धावसंख्या झाली होती, धावसंख्या झाली होती 6 धावा. आणि फ्री हिट होता हा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, फ्री हिट चेंडूचा खरपुसाचा समाचार घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहे. धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होते ती 7 धावा. धावफलकावरती लागत आहेत. 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते ती 7 धावा, बिनबाद 7. सुंदर असा चेंडू, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहेत.
धावसंख्या एका धावीची भर होते, धावसंख्या होते ती 8 धावा। आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करतायत। लवकर लवकर सामना खेळवायचा आहे, टाइमाचं बंधन आहे या ठिकाणी, 25 मिनिटाचं या ठिकाणी बंधन आहे। पुन्हा एकदा फुलटोस पद्धतीचा चेंडू आणि करपोचा समाचार घेतला जातो या चेंडूवरती। सीमारेषेपार 4 धावा मिळतात, सुंदर अशी फलंदाजी करतात स्वतः मालक या ठिकाणी प्रकाश भाई। या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ठाण्यावरून जेपी पोखरीवा पोखरीपाल या ठिकाणी उपस्थित आहेत, पोखरियाल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। हे सामने सगळे लाईव्ह पद्धतीने दाखवले जातात प्रेक्षकांच्या माहितीसाठी। त्यानंतर जेएस नेगी यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय। तसेच त्यानंतर दयासागर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। तसेच सोनम ज्वेल यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। चमियाल जी यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। राणाजी यांच्याकडून या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद, सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी धावसंख्या झाली होती 17 धावा धावफलकावरती लागतात। या ठिकाणी मिश्राजी येतोय, स्वतः संजय मिश्राजी या ठिकाणी गोलंदाजीसाठी 17 धावा धावफलकावरती लागतायत। दरम्यानचा फुर्त सिंगल घेतली जाते पहिल्याच चेंडूवरती, धावसंख्या एका धावाची भर होते, धावसंख्या होते ती 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात। 58 धावाचं माफक असं लक्ष या ठिकाणी। हॅलो, कृपया पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आणि खूपच उशीर होत आहे पुढच्या सामन्याला। 25 मिनिटाचं रिस्ट्रिक्शन असणार आहे या सामन्यासाठी आणि फुलटा असा चेंडू आणि जावेद भाई यांनी लेगच्या दिशेने मारला फटका आणि आज षटकार उत्कृष्ट फटका जावेद भाई यांचा। 6 धावाने धावसंख्येत 6 भर धावसंख्या झाली आहे ती बिनगडीबाद 24 धावा।
या षटकातील तिसरा चेंडू टाकतील संजय मिश्रा। ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि झेलचित बाद, उत्कृष्ट असा झेल पकडला। उत्कृष्ट असा झेल पकडलेला तो। रवि तेलंग यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलाय आणि जावेद यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते प्रवीण प्रवीण शेलार। या सामन्याला खूपच उशीर होत आहे, तरी लवकरात लवकर हा सामना चालू करायचा आहे। एक षटक व तीन चेंडूनंतर धावसंख्या झालेली आहे ती एक गडी बाद 24 धावा। जिंकण्यासाठी माफक असे लक्ष आहे ते 58 धावसंख्येच लक्ष आहे आणि उर्वरित 34 धावा बनवायच्या आहेत त्या 21 चेंडू आणि 34 धावा। पुढचा चेंडू टायमाचं रिस्ट्रिक्शन आहे, जर 25 मिनिटात आपलं षटक झाले नाही 5 षटक तर त्यांना पेनल्टी स्वरूपात त्यांचा एक गडी हा। आणि उत्कृष्ट सरळ दिशेने मारलेला फटका प्रवीण यांचा आणि हा षटकार। धावसंख्या 6 आणि भर धावसंख्या झाली आहे ती 30, एक गडी बाद 30 धावा, उरलेले 2 चेंडू शिल्लक आहेत। जर वेळे अभावी तुमचं जर षटक पूर्ण झाले नाही तर एक खेळाडू हा वर्तुळाच्या आतमध्ये घेण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे। पुढचा चेंडू मिश्राजी यांचा खेळतील प्रवीण आणि प्रवीणने मारण्याच्या प्रयत्नात आणि उत्कृष्ट असा चेंडू निर्धावाचा चेंडू। धावसंख्या ही स्थगित आहे, धावसंख्या झाली ते एक गडी बाद 30 धावा। अजूनही 28 धावांची आवश्यकता आणि उत्कृष्ट असा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू मिश्राजी यांचा आणि उत्कृष्ट असे शतक। दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 30 धावा, एक गडी बाद 30 धावा। दोन षटक पूर्ण करण्यास त्यांना 15 मिनिटं झालेली आहेत, उर्वरित 10 मिनिटात त्यांनी 2 षटक टाकायचे आहे, 3 षटक टाकायचे आहेत 10 मिनिटात। राहुल यांना एक नंबर विनंती आहे, नाहीतर पेनल्टी स्वरूपात तुम्हाला एक प्लेयर हा वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायला लागेल। उर्वरित 9 उर्वरित 9 मिनिटं राहिलेले आहेत, 9 मिनिटात त्यांना 3 षटक टाकायची आहेत। पहिला चेंडू राहुल यांचा लेगच्या दिशेने मारलेला फटका प्रकाश यांनी, बघूया एक धाव पूर्ण। धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली होती 31, एक गडी बाद 31 धावा। 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता। पुढचा चेंडू राहुल यांचा
ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि कट स्वरूपात लागलेला बघूया किती धावा जातात आणि हा चौकार उत्कृष्ट असा फटका प्रवीण यांचा आणि धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या झाली ते 35 35 धावा झालेल्या आहेत 23 धावा 16 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता अजूनही तिसरा चेंडू टाकतील राहुल खेळतील प्रवीण राहुल यांनी ऑफच्या दिशेने मारलेला टाकलेला चेंडू आणि ऑफच्या दिशेने एक धाव धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 36 पुढचा चेंडू राहुल खेळतील हॅलो खेळतील प्रकाश सर प्रकाश चव्हाण आणि उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव असा चेंडू दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील पुढचा चेंडू राहुल यांचा आणि हा निर्धाव चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते राहुल शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 13 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता 13 चेंडू 22 धावा चांगला सामना चालू आहे तो आणि हा निर्धाव चेंडू खूपच चांगला चांगली गोलंदाजी राहुल यांची आणि 6 मिनिट उरली 6 मिनिट राहिलेले आहेत आपल्याकडे 6 मिनिटात 2 षटक टाकायचे आहेत दोन षटक आणि 22 धावांची आवश्यकता 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता बारा चेंडू संदीप उर्फ मेंडिस उत्कृष्ट असे फिरकी गोलंदाज वैयक्तिक पहिला व संघाचा चौथे शतक घेऊन येतील मेंडिस पहिला चेंडू मेंडिस यांनी टाकलेला चेंडू वरून मारलेला फटका बघूया जेल घेतात का नाही आणि हा जेल सोडलेला आहे संजय मिश्राजी यांनी आणि 2 धावा धावसंख्या 2 ने भर धावसंख्या झाली आहे ती 38 विच 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता पुढचा चेंडू संदीप यांचा आणि उत्कृष्ट असा सहा दिशेत मारलेला फटका बघूया जेल पकडतात का आणि हा चांगला जेल पकडलेला आहे तो चंदन चंदन यांनी उत्कृष्ट जेल पकडला आहे तो चंदन उत्कृष्ट जेल पकडला आहे तो चंदन यांनी बॅटिंग साठी आलेले आहेत ते प्रमोद प्रमोद जयस्वाल तिसरा चेंडू मेंडिस यांचा आणि हा नकारात्मक चेंडू नकारात्मक चेंडूने 1 धाव धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झालेली ती 39
आणि या टेलिब्रेट उत्कृष्ट गोलंदाजी संदीप मेंडिस यांची 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता, 9 चेंडू 19 धावा। आणि हा उत्कृष्ट चेंडू त्यावर एक रन्स, धावसंख्येत एक नी भर, धावसंख्या झाली होती 40। 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, उर्वरित 3 मिनिट बाकी आहेत। आणि हा त्रिफलाजित बाद सात चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता। प्रकाश चव्हाण हे त्रिफलाजित बाद झालेले आहेत आणि सात चेंडू 18 धावा। भास्कर शिंदे 7 चेंडू आणि प्रकाश वैयक्तिक 12 धावा काढून त्रिफलाजित बाद झालेले आहेत आणि 1 मिनिट उरवित आहे मेंडिस यांच्या, म्हणजे पुढे या शिंदेसाठी आणि पुढचं षटक आहे मला वाटतं। आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि धावचित बाद आणि 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 18 धावा। सहा चेंडू 18 धावा। पुढचा फक्त एकच मिनिट आहे आणि 1 मिनिटामध्ये जर तुम्ही जर षटक टाकलं नाही, दिनेश पालव यांचा हार्दिक स्वागत। एक मिनिट बाकी आहे तुमच्याकडे, पंचांना नम्र विनंती आहे, 1 मिनिट फक्त बाकी आहे। जर 1 मिनिटात किती चेंडू पडले त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक हा आत्महत्या घेण्यात येणार आहे। आणि पुढचा चेंडू चंदन यांनी टाकला, चेंडू सरळ दिशेने मारला, फटका बघूया आता किती धावा होत होते। आणि हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिश्राजी यांचं आणि त्यावर त्यांना 2 धावा। सोळा धावांची आवश्यकता, 5 चेंडू आणि 16 धावा। चंदन यांनी लेग साइडला टाकलेला चेंडू आणि हा अवांतर चेंडू। आता पंचांना नम्र विनंती आहे की त्यांचे 5-25 मिनिटे झालेले आहेत, त्यांनी एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचं आहे, एक क्षेत्ररक्षक हा आतमध्ये घ्यायचा आहे। टाइम 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 लिमिट, तुम्ही जर टाइम पास करणार तर जर टाइमचं रिस्ट्रिक्शन नसेल तर पुढचे सामने हे खूपच उशिरा होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। आणि हा नकारात्मक चेंडूचा इशारा, नो नो बॉल,
नो बॉल वर दोन धावा हेलो हेलो दोन भी हेलो किती पाहिजे हा बॉल नो आहे पंचांनी यांची नोंद घ्यायची आहे आता पाच चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता किती आठ टाइमची देखील नोंद घ्यायची आहे अंपायरनी शेवटचे किती मिनिट शिल्लक आहेत त्या मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायचे आहेत पन्नास रन झालेले आहेत पाच बॉल आणि आता आठ धावांची आवश्यकता पाच बॉल आणि आठ धावांची आवश्यकता आहे लवकरात लवकर मॅच संपवायची आहे पंचांनी यांची नोंद घ्यायची आहे नाहीतर दोन्ही संघांवरती पेनल्टी लावण्यात येईल पाच चेंडू आणि आठ धावा रुपेश वॉरियर्सचे संघ मालक प्रकाश चव्हाण लवकरात लवकर मॅच चालू करावी पेनल्टी लावण्यात येईल याची नोंद घ्यावी थर्ड अंपायर करून सुचवण्यात येत आहे की लवकरात लवकर मॅच नाही झाली तर त्यांच्यावरती पेनल्टी लावण्यात येईल फिल्डिंग करणाऱ्या संघावरती पेनल्टी करण्यात येईल प्रमोद पाटील सरांचे युनायटेड संघातर्फे हार्दिक स्वागत प्रेमनाथ पाटील सरांचे युनायटेड संघातर्फे हार्दिक स्वागत आणि दरम्यान सुंदर षटकार चौकार मारलेला आहे आता चार बॉल आणि चार धावा उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पुंडलिक लवकरात लवकर पुंडलिक वन मॅन आर्मी घायल असून सुद्धा बॅटिंग करतायत ते आमचे पुंडलिक दादा पायाचं ऑपरेशन झालंय तरी देखील त्यांनी सुंदर गोलंदाजी केली आणि आता फलंदाजी करतायत आणि हा अवांतर धाव झालेली आहे आता चार चेंडू आणि तीन धावा चार चेंडू आणि तीन धावा रुपेश वॉरियर या संघात आनंदाचं वातावरण संजय भाई डोंबिवली एक्सप्रेस यांनी बॉल टाकलेला आहे सुंदर बीट झालेले आहेत आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण दिनेश भाई तर्फे आणि परंतु एक धाव काही रोकू शकले नाहीत आता आले आहेत फिरकी दोन धावा ना तीन बॉल आणि दोन धावा फिरकीचे जादूगर भास्कर शिंदे आहेत फलंदाजीला बघूया आता ते आपल्या संघासाठी काय करतायत आणि गोलंदाजी मार्गावरती आहे संजय भाई डोंबिवलीवरून आणि काय गावलं नाही आणि बाद
बाद झालेला आहे भास्कर शिंदे। फार उशिरा पाठवण्यात येत आहे, फार उशिरा पाठवण्यात येत आहे सागर याला। चांगला फलंदाज पण फार त्याला उशिरा पाठवण्यात येत आहे। सर्वांना विनंती आहे मागे या, सर्वांना विनंती आहे मागे या। भास्कर शिंदे आपला झेंडा लावून आलेत तिकडे। झेंडा लावून आलेले आहेत भास्कर शिंदे। आता आले आहेत ते आमचे सागर, बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते। रायडर्स टायगर्सना विनंती आहे त्यांनी मागे यावे। सागर आता मात्र दोन चेंडू आणि दोन धावा, दोन चेंडू दोन धावा कंपल्सरी चेस। आणि आहेत डोंबिवलीवरून आलेले संजय भाई, डोंबिवलीचे संजय भाई आता करतायत सागरला गोलंदाजी। बघूया आपण आपल्या संघासाठी काय करतात। आणि सुंदर फटका सागर यांनी मारलाय परंतु बाद। आता एक चेंडू दोन धावा, एक चेंडू दोन धावा। जितक्या जलद गतीने सागर आत गेलेला त्या जलद गतीने परत येताना कंपल्सरी चेस आहे। सुंदर अशी फलन गोलंद संदीप गायकवाड यांनी घेतलेली आहे। सुलंद कंपल्सरी चेस आहे। आता चाललाय अमित, अमित परब आमचे मंदार परब यांचे बंधू, खो खो मध्ये चांगलंच नाव कमावलंय यांनी भाई। बघूया आता फलंदाजासाठी काय करतायत, फलंदाजी मध्ये काय करतायत। लवकरात लवकर मॅच चालू करावी, पंचांना विनंती आहे लवकरात लवकर मॅच चालू करावी। अजून आपल्याला चार सामने खेळवायचे आहेत, एक एक गुण। एक चेंडू दोन धावा डोंबिवलीवरचे संजय भाई। वाईड पागा आणि काय एवढी सुंदर षट गोलंदाजी केलेली होती, पण आता एक धाव अवांतर टाकून आता राहिलेत एक चेंडू एक धाव, एक चेंडू आणि एक धावाची धावांची गरज। युनायटेड संघातर्फे युनायटेडच्या सर्व फॅमिली मेंबर्सचे हार्दिक स्वागत। सर्वांनी वरती येऊन स्थानबंध व्हावे ही विनंती। सर्वांनी स्थानबंध व्हावे। चले एक चेंडू एक धाव, अतिशय रोमांचक मॅच होताना। अमित आहे फलंदाजीसाठी, सगळे प्लेयर जवळ घेतलेले आहेत। एक चेंडू आणि एक धाव, बघूया आता काय करतात संजय भाई। एक चेंडू एक धाव आणि आणि विन, आणि विजयी झालेले आहेत ते रुपेश वॉरियर्स। जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाला शुभेच्छा। रुपेश वॉरियर्स प्रकाशभाई यांचा संघ विजयी झालेला आहे, त्यांनी त्यांच्या बॅटिंग मध्ये फार फेरबदल करावा। हे सेल्वराज मन्नी, सेल्वराज मन्नी मणिभाई यांनी स्टेजवर यावे, मणिभाई यांनी स्टेजवर यावे। मणिभाई, मणिभाई यांनी स्टेजवर यावे। फ्रेंड संघाचे उत्कृष्ट प्लेयर उदयभाई यांचा सत्कार करतायत ते आमचे एव्हरग्रीन मणिभाई।
मला मला सगळे नियम माहिती आहेत।